लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो. आपले जे स्वामी सेवेकरी परिस्थितीसमोर हारून बसले आहेत त्यांना परत एकदा उभं करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश. तुझ्या नशिबाचे ग्रह विक्री असू दे किंवा साडीसातीचे भोग असू दे, तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमियागार, ते म्हणजे स्वामी. ज्याच्या आयुष्याचा सारथी स्वामी असतात त्याचा भाग्य उदय निश्चित असतो. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळतं. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो आणि तुमचा जप 6 लाख पूर्ण झाला की तुमचा भाग्य उदय निश्चित असतो. जेव्हा तू दुसऱ्याचं भलं करण्याचा विचार तुझ्या मनात येतो तेव्हापासून तुझा भाग्य उदय सुरू होतो. शंका व अविश्वास, अरे तुला माझ्यावर विश्वास नाही, नेहमी तुझ्या मनामध्ये बोलत असतो, स्वामी खरंच असं करणार का? तू अजूनही मला ओळखलं नाहीस आणि मनात शंका घेऊन तूच तुझ्या भाग्य उदयात अडचण बनत आहेस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या संध्याकाळपर्यंत खूप गोड बातमी मिळेल. आजची दिवसाची ऊर्जा खूप वेगळी आहे. तुला भरपूर काहीतरी उत्तम असं मिळणार आहे. त्यासाठी तू काय करशील तर आज जे तुझ्या घरात मोठे आहेत त्यांच्या पाया पड आणि मनापासून सांग की माझं काही चुकलं असेल तर माफ करा. एवढं बोलण्यामुळे तुला कोणताही कमीपणा येणार नाही, परंतु तुझे जे यशाचे दार आहे ते नक्कीच उघडेल. त्यामुळे तुझ्यासाठी खूप काही पाठवत आहे, तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल, काळजी करू नको. चल उठ, पाहतोय काय नुसता, आज वेळ वाया घालवला तर संधीचं सोनं करता येणार नाही. स्वतःवर कायम विश्वास दृढ ठेव आणि योग्य दिशेला कष्ट करायचे. विचारांना डोळे आहेत तेच मार्ग दाखवणार. महत्त्वाचं म्हणजे आळस झटकून टाक. हा महिना तुझ्यासाठी खूप साऱ्या संधी घेऊन येईल, फक्त तुला ते ओळखायचं आहे. ह्या महिन्यात तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणार स्वामी. स्वतःचा शोध घे, स्वतःला घडव, हेच आयुष्य आहे. भूतकाळाचा जास्त विचार करू नका, त्याने डोळ्यात पाणी येईल. भविष्याची काळजी करू नका, त्याने मनात समस्या निर्माण होईल. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून समोर गेला तर जीवनात आनंद निर्माण होईल. सतयुगात राहून देखील सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती, मग आपण तर कलियुगात राहतो. परीक्षा तर द्यावीच लागणार आहे, कारण समाज काल पण तोच होता आणि आज पण तोच आहे. आयुष्यात येणाऱ्या दुःख, कष्ट, संकट, अपमान व परिस्थिती यांना आपली प्रेरणा व ऊर्जा बनवाल तर असामान्य व्यक्ती म्हणून उदयास याल. आता माणसं जोडण्यापेक्षा जास्त माणसं ओळखणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, अंतरून पाऊन पाय पसरलं की कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं, ते वाढवण्याचा खटाटोप करण्यापेक्षा सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. हसायला पैसा लागत नाही आणि रडायला कोणी मोबदला देत नाही. आयुष्यात कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतायत म्हणून आपणही त्याच वाटेवर चालू नका. जर ती वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या. स्पर्धा ही तुला स्वतःशी आणि स्वतःच्या संकटांशी करायची आहे, आपल्या माणसांची नाही. कारण आपले मन जिंकायचे आहे, माणसं गमवायची नाहीत. लक्षात ठेव, जर समजावल्याने लोक समजली असते तर महाभारत घडलंच नसतं. आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरीही विचार करायला भाग लावतात. बाळा, ज्यांनी तुला झिडकारलं ते एक दिवस नक्की तुझ्या पायाशी येणार, विश्वास ठेव. जिथे तुझी शक्ती कामाला येणार नाही तिथे स्वतःच्या बुद्धीचा वापर करून स्वतःचा वेळ बदल. तुला जर उंच भरारी घ्यायची असेल तर भीती नावाचा शब्द विसरावा लागेल. तू मला तुझ्या तेव्हाऱ्यात आणून तर ठेवलंस, पण तू तुझ्या विश्वास मग्न आहेस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमी वाटतं तू स्वतःहून यावं, माझ्या समोर बसावं, म्हणून मी रोज आतुरतेने तुझी वाट पाहतो. एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमी त्याच्या सोबत असतो.
आयुष्यात अनंत अडचणी येतात म्हणून तू खचून जाऊ नकोस. अरे तुझ्या पाठीशी मी सावली सारखा उभा आहे हे मात्र विसरू नको. स्वामी म्हणतात, कारे बाळा तू इकडे तिकडे खुंडल्या दाखवत फिरतोस, शांत कर फिरतोस, अंधश्रद्धाचे आहारी जातोस, ग्रह तारे बघत फिरतोस. अरे शांती करण्याच्या आधी तुझं मन शांत व स्थिर बरोबर मार्ग सापडेल. ग्रह तारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात, त्यामुळे स्वामींचे अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा, स्वामी सर्व ठीक करतात. बाळा, संसारात अपेक्षा इच्छा स्वप्न ही आलीच, पण एखाद्या गोष्टीवर अडून राहणं हे खूप चुकीचं असतं, कारण आपल्या पुढच्या सुखाला आपण मुकत असतो. जे समोर आहे त्याचा आधी आनंद घ्यावा, बाकी तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करायला मी बसलो आहे. जर तुमची परिस्थिती खूप वाईट सुरू झाली आहे तर लक्षात घ्या, तुमचा चांगला काळ खूप जवळ आला आहे. स्वामी म्हणतात, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नको ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर जाऊन नसका निघतो. कोणत्याही कार्याला सुरुवात करताना क्षणभर थांब, त्याच्या परिणामाबद्दल विचार कर, त्यानंतरच सुरुवात कर. आपल्या वाटेत कोणी खड्डा खणला म्हणून कधी नाराज होऊ नका, कारण तेच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवत असतात हे कधी विसरू नका. शब्द जपून वापरा, ते तुमचा घात करू शकतात. जर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नसेल तर एकदा तुमच्या कामाची पद्धत बदला, यश निश्चित मिळेल. किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधीच सापडत नाही. आपण काय करत आहोत आणि काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा. तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार. कर्मांवर विश्वास ठेव, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार. विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणं थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. तुम्हाला या व्हिडिओमधून जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंट नक्की करा आणि एक लाईक द्यायला विसरू नका. सध्या खूप धावत आहेस ना तू, मनात काहीतरी चाललंय जे पूर्ण व्हावं म्हणून धडपडत आहेस. जेव्हा स्वतःचा मनाविरुद्ध गोष्ट होते तेव्हा तू सर्वस्वी माझी इच्छा आहे हेच समज, कारण कदाचित तुला तुझा निर्णय योग्य वाटत असेल तरी नियतीला ते अमान्य आहे. काहीच हरकत नाही, सर्वच मनातील इच्छा पूर्ण झाली नाही तर, कारण तुझ्यासाठी खूप काही खास राखून ठेवलं आहे मी. तू जेव्हा जन्माला येणार त्याच्या अगोदरच तुझं भाग्य प्रारब्ध आणि कर्म हे लिहिलेलं आहे. माझ्या नामस्मरणाने तुझे भोग निश्चितच कमी होतील. तू माझे नामस्मरण कर, मी तुझा भाग्योदय नक्की करेन. आज रडणार उद्या हसणार, विश्वास ठेव बाळा, तुझा भाग्योदय खूप लवकर होणार. फक्त विश्वास डगमगू देऊ नकोस. तुलना करणं सोपं असतं, तुमच्या वयाची लोक खूप पुढे गेलेत, आज त्यांच्याकडे सर्व काही आहे असं तुला वाटतं, पण लक्षात घे जसं दिसतं तसं नसतं. कदाचित ते फक्त दाखवतात की ते खूप सुखी आहेत. तुझ्याकडे काहीही नसलं तरी तुला माहीत आहे की तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये तू समाधानाने जगू शकतोस. लक्षात ठेव, सर्वांना वेगवेगळं कार्य दिलं आहे आणि तुझी वेळ आली की तुझा भाग्योदय निश्चित आहे. नको सोसू दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव, नक्की जिंकणार तू आयुष्याचा डाव. चांगल्या लोकांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिराच मिळतात, संयम ठेव, खूप लवकरच तुझा भाग्योदय होणार. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तीचं महत्त्व बदलतं, व्यक्तिमत्व बदललं की भवितव्य बदलतं. हे मना, कितीही संकट आली तरी खचू नकोस, विश्वास ठेव. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि ह्या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. लक्षात ठेव, देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो त्याच्या घरट्यात आणून कधीच देत नाही. तसंच तुलाही एका जाग्यात बसून काहीही मिळणार नाही, त्यासाठी तुला कृती करावीच लागेल. कोणतेही शुभ कार्य करताना स्वामींना साक्षी ठेवून कर, कदाचित वेळ लागेल पण यश मात्र नक्की मिळेल. संयम ठेवा, वेळ प्रत्येकाची येते. जेव्हा पण आयुष्य हसवेल तेव्हा समजावं चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि जेव्हा पण आयुष्य रडवेल तेव्हा समजावं चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. बाळा, जे शक्य आहे ते तू कर, जे अशक्य आहे ते करायला मी आहे.
जेव्हा पण तुमच्या आयुष्यात सुख येणार असतं तेव्हा त्याच्या अगोदर दुःख, अपयश, टेन्शन, संकट येत असतात. म्हणून जर तुमच्या आयुष्यात जर या गोष्टी घडत आहेत तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात खूप लवकर सुख येणार आहे. कितीही वाईट वेळ आली तरीही त्या वेळेला सांगत राहा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे, हे कायम लक्षात ठेवा. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केलं आहे. तुमची सगळी प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सगळं काम स्वामींच्या इच्छेने होत आहे. संवाद थांबला की नातं थांबतं म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल. जो निर्मळ भावनेने स्वामींची सेवा करतो स्वामी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, संयभक्त प्रारब्ध घडवी ही माय. तुम्हाला जर तुमचं मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा आणि एक लाईक द्यायला विसरू नका.